आणि पुन्हा एकदा आता जाणार आहोत अमरनाथ यात्रेसंदर्भातल्या बातमीकडे, कारण ढगफुटी तिकडे झालेली होती अशी आपल्याला माहिती आलेली होती आणि त्याची आता दृश्य हाती आली आहे. त्यामुळे अमरनाथमध्ये ही ढगफुटी झाल्याचं कळत आहे. सध्या तरी इतकीच माहिती आहे, मात्र त्याची आता दृश्य आपल्याजवळ आलेली आहेत. अमरनाथ गुहेजवळ ही ढगफुटी झालेली आहे आणि या गुहेजवळ 10 ते 12 हजार भाविक असल्याची माहिती आहे. या तासाची अत्यंत मोठी बातमी, ढगफुटी झाल्याचं कळत आहे आणि ही दृश्य आपण बघताय, ही ताजी दृश्य आलेली आहे ढगफुटी संदर्भातली. एकूण 10 ते 12 हजार भाविक सध्या अमरनाथमध्ये आहेत. यात्रा 30 जूनपासून सुरू झालेली आहे, मात्र आताची जी माहिती आहे त्यानुसार गुहेजवळ ही ढगफुटी झाली. त्यामुळे नेमकी तिकडची स्थिती काय आहे आपण या दृश्यांवरनंच कल्पना आपल्याला येऊ शकते. पाण्याचा मोठा प्रवाह आपल्याला इकडे बघायला मिळतोय. ढगफुटीचा अंदाज आपल्याला या पाण्याच्या प्रवाहावरनं येऊ शकतो. अमरनाथच्या गुहेजवळ ही ढगफुटीची घटना घडलेली आहे आणि त्याचे काही दृश्य आपल्याला समोर आलेली आहेत. पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान आहे. 10 ते 12 हजार भाविक जवळपास या गुहेजवळ सध्या आहेत असं कळतंय आणि या दृश्यांमध्ये देखील आपल्याला अनेक लोक दिसत आहेत आणि पाण्याचा प्रवाह देखील वेगाने वाहताना. अमरनाथ गुहेजवळ ही ढगफुटीची घटना घडलेली आहे. आणखी अपडेट्स आपल्याला प्रतीक्षित आहेत, मात्र या तासामधली एक मोठी अपडेट, 10 ते 12 हजार भाविक अमरनाथमध्ये सध्या आणि गुहेजवळ ही ढगफुटीची घटना आणि पाण्याचा जोरदार प्रवाह, यावरून ढगफुटीचा त्याच्या तीव्रतेचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. पुन्हा एकदा आसिफ कुरेशी यांच्याकडे जाऊन ताजी परिस्थिती जाणून घेऊ. आसिफ, रेस्क्यू ऑपरेशन की ताजी स्थिती क्या है? देखिए, अमरनाथ श्राइन बोर्ड की तरफ से अब इस बात की पुष्टि कर दी गई है कि तकरीबन 5:30 बजे दिन के ये घटना घटी है, जब पवित्र अमरनाथ गुफा के ऊपरी इलाके में बादल फटने की घटना घटी. बादल फटने के बाद जो भारी मात्रा में पानी गुफा के पास बहने वाली नदी से नीचे आया, तो उसके आसपास बने हुए श्रद्धालुओं के टेंट और कुछ लंगर और सुरक्षा कर्मियों के टेंट इसकी चपेट में आने से उनको काफी क्षति पहुंची है और कुछ यात्रियों के हताहत होने की भी संभावना है, ऐसा कहना है स्थानीय लोगों का जो वहां पे मौजूद है. लेकिन आधिकारिक तौर पर फिलहाल इस बात की पुष्टि के साथ साथ जो क्विक रिएक्शन टीम्स हैं, SDRF, NDRF, सेना और पुलिस की, उनके घटनास्थल पर पहुंचने और राहत और बचाव के काम के शुरू होने की खबर है. और फिलहाल सूचना जो गुफा से यह है कि वहाँ बादल फटने के बाद यहाँ पे जो यहाँ पे त्रासदी सी मच गई है, उस पर निपटने के लिए जो क्विक रिएक्शन टीम्स हैं वो काम कर रही हैं ताकि जल्द से जल्द अगर कुछ लोग हताहत हुए हैं उनको बाहर निकाला जाए या कुछ लोग अगर लापता हैं उनको ढूंढने का काम शुरू किया जाए. लेकिन फिलहाल जो खबर है कि कुछ टेंट्स को क्षति पहुंची है, लेकिन किसी जानी नुकसान की कोई खबर नहीं है. जी आसिफ, बहुत बहुत शुक्रिया इस पूरी जानकारी के लिए. वही काही वेळापूर्वीची दृश्य अमरनाथमधून आलेली आहेत आणि सध्याच्या घडीला 10 ते 12 हजार भाविक तिकडे अडकल्याची माहिती आहे. काही जे भाविकांचे टेंट्स आहेत, तंबू जे आहेत, त्यांना नुकसान पोहोचल्याचं कळतं आहे, मात्र अजून आपल्याला अपडेट प्रतीक्षित आहेत. मात्र पाण्याचा लोट प्रचंड आहे या दृश्यांवरनं आपल्याला ते कळू शकतं. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.